नमस्कार विद्यार्थी मित्रांनी, मित्रांनो परत आपलं स्वागत आहे हेल्पिंग गणेश या फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एक गृह विभागाचा नवीन जी आर आलेला आहे पोलीस भरती संदर्भामध्ये। जी आर आपण बघू शकता, शासन निर्णय दिनांक 10 डिसेंबर 2020 हा शासन निर्णय असून विषय बघा काय, जी आपली पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रियेत आहे, जी निवड सूची आणि प्रतीक्षा सूची तयार कशी करायची आणि निवड सूचीची कालमर्यादा किती दिवस ठेवायची, त्याकरता हा जी आर त्यांनी काढलेला आहे। हा जी आर काढण्याचं एकच आहे की आता जी होऊ घातलेली पुढच्या महिन्यात पोलीस भरती आहे, तर त्याच्यामध्ये कशाप्रकारे निवड सूची, मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट कशाप्रकारे तुम्ही तयार करायच्या आणि त्याची किती दिवस त्या ग्राह्य राहणार आहेत, त्याच्यासाठी हा जी आर खूप महत्त्वाचा आहे। त्यासाठी हा जी आर त्यांनी आता काढलेला आहे, कारण पुढच्या महिन्यामध्ये त्यांना लिस्ट लावा लागतील। तर बघू नेमकं काय निर्णय घेण्यात आलेला आहे। तर शासन निर्णय जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला समजून सांगतो आहे। पहिला जो मुद्दा आहे निवड सूची आणि प्रतीक्षा सूची। तर पोलीस शिपाई असेल, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या पदांची निवड सूची तयार करताना निवड सूचीवर खालीलप्रमाणे उमेदवारांचा समावेश करण्यात यावा। आता इथं पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये प्रवर्गनीय रिक्त पदांची संख्या आणि इकडे दिलं की निवड सूचीमध्ये समाविष्ट करायची उमेदवारांची संख्या। म्हणजे जर एक जागा रिकामी असेल तर तिथे आता 3 जणांची नावं येणार आहे, म्हणजे 1 जण सिलेक्ट झालेला आणि 2 जण वेटिंगवाले, अशा प्रकारची लिस्ट ते आता टाकलेली आहे। जर 2 ते 4 जागा रिक्त असतील तर रिक्तपदे अधिक रिक्तपदांच्या 100% किंवा 5 यापैकी जे अधिक असेल ते, जर समजा 4 जागा आपल्या आता तिथं रिक्त आहेत आणि 4 जागांची लिस्ट लावायची, तर ते 4 जणाला सिलेक्ट झालेले आहे आणि त्याच्या खाली 5 जणं हे वेटिंगवर ठेवायची असं त्यांचं म्हणणं आहे। जर 5 ते 9 असेल तर रिक्तपदे अधिक रिक्तपदांचे 50% किंवा 10 यापैकी जे अधिक असेल ते, जर समजा 9 जागा रिक्त आहे आणि त्याच्याखाली वेटिंगवाले 10 जणं टाकावं लागणार आहे, 10 ते 49 रिक्त असल्यावर रिक्तपदे रिक्तपदांचे 30% किंवा 15, जर 50 जागाहून अधिक रिक्त असेल तर रिक्तपदे अधिक रिक्तपदांचे 25%, जर समजा 100 जागा भरायची आहे कुठं, तर 100 जे सिलेक्ट झालेले ते कॅन्डिडेट प्लस 100 25% म्हणजे 25 जणं वेटिंगवर राहतील, अशा प्रकारचं नवीन नियम आला आहे। म्हणजे वेटिंगला जास्त महत्त्व दिलं आहे, जर कोणी जॉईन नाही केलं तर वेटिंगवाले जास्त असतील, अशा प्रकारचा हा निर्णय आहे। त्याच्यानंतर जर अशा भरपूर घटना घडतात की उमेदवारांना समान गुण मिळतात, जर दोन्ही उमेदवारांना 185 समजा असं गुण पडले तर त्यावेळेस काय करायचं, जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य असेल तर त्याला प्रथम प्राधान्य द्यायचं आहे। त्याच्यानंतर समान गुण प्राप्त उमेदवारामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक 1 नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेले उमेदवारास प्राधान्य द्यायचं आहे। 3 नंबरला जर पहिले आणि दुसऱ्या दोन्हीही सारखे आले तर त्यांचे मग शिक्षण बघायचं की शिक्षण कोणाचं जास्त आहे त्याला निवड सूचीमध्ये आधी अग्रक्रम द्यायचा आहे, अशा प्रकारचे त्यांनी हे काही मुद्दे सांगितलेले आहे। आणि तिसरं की निवड सूची कालमर्यादा किती, म्हणजे आता जर मेरिट लिस्ट लावली तर किती दिवस ती मेरिट लिस्ट त्याचे राहणार, तर निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्तपदे विचारात घेतली आहे त्या दिनांकापर्यंत, यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील त्यानंतर ही निवड सूची विभगत होईल। तर मग ती निवड सूची 1 वर्ष किंवा जर समजा 2021 जागा भरल्या तर डिसेंबरच्या, तर तोपर्यंत ती निवड सूची कायम राहील, अशा प्रकारचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि विषय असा आहे, हा निर्णय घ्यायचं कारण एकच आहे, कारण आता पोलीस भरती येऊ घातली म्हणून आधी हा निर्णय दिला आहे की कशाप्रकारे लिस्ट बनवायची आहे। तर निश्चित आता दररोज नवीन नवीन बातमी आपल्या पोलीस भरतीविषयी बघावास मिळू राहिल्यात। तर आत्तासुद्धा अजूनसुद्धा जर अभ्यासाचा गती पकडली नसेल तर गती पकडा आणि त्यासाठीच आपण पोलीस टेस्ट सिरीज घेऊन आलो आहे, तेसुद्धा बघा। बघा पोलीस भरती टेस्ट सिरीज आपण आणली आहे, 100 रुपयामध्ये 100 गुणांचे 15 पेपर मिळणार आहे। मेगा पोलीस भरतीकरता खूप महत्त्वाची अति संभाव्य टेस्ट सिरीज आहे। अगोदर डेमो टेस्ट सोडवा आणि नंतर टेस्ट सिरीज जॉईन करा। संपर्क करू शकता गणेश नागरे वरच्या नंबरला, फक्त व्हॉट्सअप मेसेज स्वीकारले जातील। आणि तुम्हाला जर आणखी काही प्रॉब्लेम असेल बोलायचं असेल तर ओमपुरी यांच्या नंबरला तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता। प्रवेश सुरू झालेला आहे, इथे 11 डिसेंबर तारीख येईल परंतु ही वाढून आता 13 डिसेंबर करण्यात आलेली आहे। 13 डिसेंबरपर्यंत आपण ॲडमिशन घेऊ शकता, 15 पासून आपले पेपर चालू होतील। तर पेपर हे ऑनलाईन व PDF अशा दोन्ही स्वरूपात मिळणार आहे। तर लवकरच जी आपली येऊ घातली पुढच्या महिन्यात पोलीस भरतीसाठी अति संभाव्य असे पेपर आहे, दर्जेदार आहे, क्वालिटी वाईज आहे, एकदा लावून बघा।
तर धन्यवाद मित्रांनो, काही अपडेट आले सर्वप्रथम हेल्पिंग गणेश हे चॅनल घेऊन येईल. धन्यवाद.